मनीषा विनायक पाटील राहणार पट्टणकडोली तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर. आम्ही आमच्या शेतामध्ये सोयाबीन पेरणार आहे, त्यासाठी आम्ही बीज प्रक्रिया करणार आहे. बीज प्रक्रियेत 90 उगवण क्षमता बियांची उगवण क्षमता बघितली, त्यामध्ये 90% बियाण्यांची उगवण क्षमता आहे. त्यासाठी आम्ही 1 किलो सोयाबीन घेतले आहे. त्याचे बीज प्रक्रिया करण्यासाठी आम्हाला 1 किलो सोयाबीन घेतलेलं आहे. त्यावर थायरम थायरम 3 ग्रॅम घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने 1 किलो बियाण्यासाठी 3 ग्रॅम थायरम. ते हलक्या हाताने चोळल्यामुळे त्याचे वरचे कवर आहे तो निघला नसला पाहिजे. हलक्या हाताने चोळायचा आहे. त्यानंतर 15-20 मिनिटे जाऊ द्यायचे आहेत. 15-20 मिनिटे सावलीत वाळल्यानंतर हलक्या हाताने चोळू द्यायचं आहे. त्यानंतर त्या बीज प्रक्रियेचं व्यवस्थित होण्यासाठी गुळाचं 100 मिली पाणी करायचं आहे. आणि गुळाचं पाणी कशासाठी, त्याला आपण जैविक जीवाणू त्यासाठी जास्त कार्यक्षम होण्यासाठी गुळाचं पाणी वापरायचं आहे. गुळाचं पाणी म्हणजे गुळ पहिला पाणी उकळून त्यामध्ये 100 ग्रॅम गुळ घालायचा आणि ते बियाणांना लावायचं आहे. हे अंश चिकटून राहण्यासाठी, जीवाणू चिकटून राहण्यासाठी आणि त्यातले जीवाणू कार्यक्षम होण्यासाठी गुळाचं पाणी लावायचं आहे. आणि हे सावलीत सुकवायचं आहे. अशा पद्धतीने